फ्रेंड्स नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आज एक मस्त छानशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे वेज पॉट राईस. खुश झालात ना? नाव तुम्ही खूप ऐकलं असेल, रेस्टॉरंटमध्ये खाल्ली पण असेल, पण आपल्याला घरी बनवता येईल की नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर अजिबात काहीच कठीण नाही आहे. एकदम इझी वेने मी तुम्हाला दाखवणार आहे वेज पॉट राईस कसा बनवायचा तो. आणि मी एका रेस्टॉरंटमध्ये ठाण्याला खाल्ला होता आणि मला खूप आवडला, तर म्हटलं की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. म्हणून आपण आज ही रेसिपी बघतोय. चला तर आता पटकन सुरू करूया. आता आपल्याला व्हेजिटेबल पॉट राईस जो करायचा आहे त्याच्यासाठी आधी तर आपल्याला भात करून घ्यायचा आहे. मोकळा भात, बासमती राईस घेतलाय मी आणि आता इथे पाणी उकळवत ठेवलंय मी. आणि त्याच्यामध्ये हे एक स्टारफूल घालायचंय. मसाल्याचा अख्खा मसाला येतो त्याच्यामध्ये, हे स्टारफूल असतं ते घालायचंय. आणि रेड चिलीचे बारीक तुकडे केलेले 2 ते 3 तुम्ही घालू शकता किंवा कमी जास्त तुम्ही करू शकता फ्लेवरसाठी. आणि स्टार अनिसचा वास खूप छान येतो, अरोमॅटिक असतं हे, त्यामुळे वास खूप छान येतो. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ घालणार आहोत. तर इथे मी हा 2 कप बासमती राईस 15 मिनटं पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून आणि पाण्यात सोक करून आणि नंतर निथळत ठेवला होता अर्धा तास. आपल्याला जी पॉट राईस बरोबर ग्रेव्ही करायची आहे तर त्याच्यासाठी आपण आधी 2 टेबलस्पून तेल घालते इथे. याच्यात पण आपण स्टारफूल घालणार आहोत. आणि इथे 1 इंच आल्याची पेस्ट आहे ती घालते. तुम्ही बारीक चॉप करून पण घालू शकता. आणि इथे 1/4 कप हे लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि हे सौते करायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं लसूण लाल करून घ्यायचं नाही आपल्याला. पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. इथे 1 टीस्पून ऑइल घालते मी आणि 1 चमचा मीठ घालते. तेल अशासाठी घातलं आहे की आपल्या भाताला थोडंसं शायनिंग येण्यासाठी. आणि आता हा तांदूळ जो आहे सोक केलेला तो घालायचा आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ घाला म्हणजे शिजायला वेळ नाही लागणार. मीडियम गॅसवर आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. आलं लसूण आपलं परतून झालेलं आहे 1 ते 2 मिनटं. आणि आता काय करायचं आहे, इथे हा 1.5 लिटर व्हेजिटेबल स्टॉक आहे. व्हेजिटेबल स्टॉक कसा घरी बनवायचा ते अगदी सोपं आहे, मी सांगते तुम्हाला. ज्या सगळ्या भाज्या घरात असतील त्याचे थोडे थोडे भाज्यांचे स्वच्छ धुवून आणि तुकडे करून घ्यायचे. आणि आपल्याला जेवढा व्हेजिटेबल स्टॉक हवा आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि उकळवत ठेवून ते अर्ध करायचं आणि त्याच्यानंतर गाळून घ्यायचं की झाला आपला व्हेजिटेबल स्टॉक रेडी. आणि जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं पाणी घातलं तरी चालेल, पण सगळे फ्लेवर्स उतरायला व्हेजिटेबल स्टॉक असला तर जास्त छान लागेल. आता ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची. हाय फ्लेमवर मी गॅस ठेवते आहे. व्हेजिटेबल स्टॉक जो घातला होता उकळी आलेली आहे. आणि आता या स्टेजला काय करायचं, गॅस थोडा मीडियम करा. आणि इथे मी लाईट सोया सॉस आणि डार्क सोया सॉस दोन्ही मिक्स करून घेतले. 2 टेबलस्पून लाईट सोया सॉस आहे आणि 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस आहे. दोन्ही एकत्र केलेत आणि घालते. आता इथे एक वेज ऑयस्टर नावाचा सॉस पण असतो, पण तो काही अवेलेबल झाला नाही, पण त्याच्याने काय फार चवीत फरक नाही पडणार. तर तुम्हाला अवेलेबल झाला तर तुम्ही घाला. आणि इथे हे 1 टीस्पून व्हिनेगर आहे ते घालते मी. हा वेज पॉट राईस ही कोरियन डिश आहे, पण इंडियनाइज व्हर्जन आहे हे. आणि कोरियाला स्ट्रीट फूड म्हणून हे मिळतं आहे तिथे. तर आपल्याकडे हा प्रकार खूप लोकप्रिय झाला आहे हॉटेलमध्ये. मी पहिल्यांदा कुठे खाल्ला होता तर ठाण्याला एक फॅमिली ट्री म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे मी खाल्ला होता आणि मला तो खूप आवडला. मग मी रेसिपी शोधून काढली आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. म्हणून आज ही रेसिपी मी शेअर करते तुमच्याबरोबर. 1 पॉट मील म्हणून नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि ही 1 टीस्पून ग्रीन चिली पेस्ट घालते. ही होममेडच आहे माझी. हे बघा आपला राईस पण शिजून रेडी झालेला आहे. गॅस बंद करते मी खालून. आता या सॉसेस आपण सगळे घालून घेतलेले आहेत. आणि या स्टेजला काय करायचं आहे, आता या सगळ्या वेजीज आहेत हे बघा. इथे गाजर आहेत लांब लांब कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर येल्लो बेल पेपर आहे म्हणजे पिवळी सिमला मिरची आहे. बेबी कॉर्न्स आहेत, ही रेड सिमला मिरची आहे. आणि ही ग्रीन सिमला मिरची आहे. ही झुकिनी आहे. आणि या ओनियन पेटल्स आहेत. तर एक एक करून सगळ्या आपण भाज्या घालणार आहोत. आणि आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला या भाज्या
एक 5 मिनिटं शिजून द्यायच्या. खूप शिजवायच्या नाही आहेत, क्रंचीच राहिल्या पाहिजेत. ज्यांना उकळी येते तोपर्यंत इथे मी हे 2 टेबलस्पून पाणी घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च आहे. ती स्लरी करून घ्यायची आपल्याला. याची लम्स होऊ देऊ नका, व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपला हा पॉट राईसची जी ग्रेव्ही आहे त्याला थिकनेससाठी आपण ही स्लरी घालणार आहोत. आता उकळी याला यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण अजून 3 ते 4 मिनिटं याला उकळून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं नाही आहे. चमचा ब्लॅक पेपर पावडर घालते मी आणि 1 चमचा मीठ घालते. आणि आता ग्रीन वेजी आपल्याला घालायचं आहे. इथे ब्रोकोली आहे, ब्लांच करून घेतली आहे मी ही ब्रोकोली, ती घातली आहे. आणि हा आपला पातीचा कांदा, स्प्रिंग ओनियनचा ग्रीन फक्त घ्यायचं आहे, ते घालायचं आहे. गॅस मिडियमवर ठेवते आणि ही जी स्लरी केलेली आहे स्लरी घालून कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. आता या ग्रेव्हीला थिकनेस येईपर्यंत आपण याला उकळवून घ्यायचं आहे. आणि याच्यात अजून एक ॲडिशनल इन्ग्रेडियंट आहे, शिताकी मशरूम मिळतात, डार्क ब्राऊन रंगाचे असतात ते. ते पण घालायचे असतात याच्यात, पण मला इथे मिळाले पण नाही आहे. बघा आता व्यवस्थित याला थिकनेस आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. जसा ते वेळ जातो तसा अजून थोडीशी थिक होईल ही ग्रेव्ही, म्हणून आता या स्टेजला अजून आपण जास्त नाही करणार आहोत. फक्त आता काय करायचं आहे आपल्याला, इथे 1 टेबलस्पून मध आपल्याला घालायची आहे. पनीर किंवा तुम्ही साखर घातलीत तरी चालेल. व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही ग्रेव्ही मी बाजूला ठेवते. आपली ग्रेव्ही रेडी आहे, राईस पण आपला मगाशीच रेडी झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपण लेअर करूया. आधी आता राईस घालायचा आहे एका दुसऱ्या. तुमच्याकडे जर अर्धन पॉट म्हणजे मातीचं भांडं असेल किंवा नसलं तरी काही हरकत नाही, मी साध्या ह्याच्यातच घेतलेलं आहे. ही ग्रेव्ही आहे ती आपल्याला घालायची आहे. ग्रेव्हीचा लेअर द्यायचा आहे वरती. कप करायला आपण 1-5 मिनिटं आपण पुन्हा अगदी सेम गॅसवर याला कुक करायचं आहे. आता मी गॅस ऑन करते आणि एकदम लो हीटवर आपल्याला हा 5 मिनिटं फक्त कुक होऊन द्यायचा. चला, आपला गरमागरम पॉट राईस रेडी झालेला आहे. स्प्रिंग ओनियननी याला गार्निश करायचं आहे. तोंडाला पाणी सुटलंय ना, मस्त गरम गरम वाफाळता ग्रेव्ही त्याच्यावर घातली आहे आणि सगळे ब्लेंड एकत्र आहेत. खूप सगळे सॉसेस आहे आणि काही जरी गोष्टी तुम्हाला नसतील आवडत, शिताकी मशरूम आणि मशरूम वगैरे जर तुम्ही खात नसाल तर नाही घातले तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या सगळ्या आवडीच्या भाज्या आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल्स सगळं 1 पॉट मील म्हणून ही रेसिपी खूपच छान आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि सांगा मला तुमचा पॉट राईस कसा झाला तो. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.